तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं गणेश स्वागत करत आहे। कारण पूर्ण यात्रा भरल्यानंतर व्हिडिओ बनवणं पॉसिबल होणार नाही, प्रयत्न करेन मी। जसं पाठीमागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकलेला बनवून त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला, ते माझ्या व्लॉग चॅनलवरती होतं, गणेश गुरुटे व्लॉगवरती। ठीक आहे, हे बघा समोर एक ट्रक जातो आहे, आय थिंक हे काहीतरी पाळण्याचं सेटअपच घेऊन जात आहेत जसं मला दिसते। पाठीमागच्या वेळी बघा 1 जानेवारी 2022 यात्रा भरलेली, जसं मी डेट पण टाकलेली यूट्यूबवरती। तिकडे बघा साईडला शूजचं दुकान लागलेलं आहे, जस्ट आपण समोर जे तुम्हाला एंट्री गेट दिसत आहे तर हे मेन एंट्री गेट आहे आमच्या यल्लमा देवीचं जे मंदिर आहे आतमध्ये, मी इथूनच एंट्री करणार आहे। समोर बघू शकता तुम्ही श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान। थोड़े मोठे हॉटेल्स पण आहेत, तर संपूर्ण मी फिरून दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्हाला एवढी गर्दी नाही दिसत, इकडे या इकडे पूर्ण पाळण्यांचं वगैरे इकडे सेटअप असतं। ठीक आहे, आणि हा मेन रोड आहे आमच्या यात्रेचा, तिथून आतमध्ये अशा रोड्स केलेल्या आहेत। तर इकडे बघा हे हॉटेल लाईन आहे या डाव्या साईडला, इकडे तिकडे खूप मिठाईचे वगैरे दुकान असतात इकडे या साईडला, मैत्रे बंधू खंडाकडे बघू शकते तुम्ही, कंदीफेडे वगैरे, ते मोठे मोठे हॉटेल्स इकडं दिसत आहेत। सर्वांची इकडे तयारी चालू आहे। मग अशी आपण आलेलो ना, मी मम्मी समीर, ते सुकट बोंबील नेण्यासाठी आलेलो। सुकट बोंबील ठेवून मी परत विचार केला की एक व्हिडिओ बनवायला पाहिजे, त्यांचं पेमेंट थोडं बाकी होतं, आपण जस्ट विचारूया जाऊन त्यांना। हे बघा इथं आपण सुकट बोंबील घेण्यासाठी आलेलो। पैसे आले का? मी मुलाला फोन केलेला तुमच्या केलेत। तर हे जे काका आहेत ना, हे दरवर्षी येतात यात्रेत, आणि आम्हाला ना हे सुकट बोंबील शिवाय मला नाही जमत। मला ते खूप आवडतं, बांगडा झिंग बोंबील। ठीक आहे, तर हे उजव्या साईडला इकडं आमच्या यल्लमा देवीचं इकडं मंदिर आहे, मी आता तुम्हाला दाखवतो आपण तिकडेच जात आहोत। इकडं बघा पिण्याच्या पाण्याची इकडं सोय केलेली आहे, हे इकडे जे नळ दिसतंय तिकडं, आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय मोठं वडाचं झाड, इकडे हे समोर मंदिर आहे यल्लमा देवीचं। ठीक आहे, खूप चांगली अरेंजमेंट आहे यावर्षी, भरपूर म्हणजे लांबून लांबून लोक जतच्या यल्लमा देवीच्या या यात्रेसाठी येतात, सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई, तर हे पूर्ण बंद असतं इकडे, पायपा वगैरे लावल्या असतात। पण आता तुम्ही बघू शकता तर पूर्ण म्हणजे हे सगळं भरलेलं असतं, एवढी गर्दी असते ना की म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसतो। आणि हे समोर इकडे तुम्हाला दिसते ना, हे यल्लमा देवीचं आमचं मंदिर आहे, आपण तिकडे जाऊया। आत्ता कसं आपण हे बघू शकताय तुम्ही, समोर यल्लमा देवीचं मंदिर आहे। ठीक आहे, आत्ता कसं आपण 2 मिनिटात आलो ना, तर ज्यावेळी यात्रा भरते ना जवळजवळ आपल्याला 2 तास लागतील अशी गाडी घेऊन येण्यासाठी। गाडी तर येणं पॉसिबलच नाही, पण चालत जरी यायचं म्हणलं तर किमान 1 तास तरी लागेल, एवढी फुल म्हणजे गर्दी असते। 2-3 वर्ष झालं कसं करोनामुळे यात्रा भरली नव्हती एवढी जास्त, पाठीमागच्या वर्षी पण एवढी जास्त भरली नव्हती, पण ह्यावर्षी फुल यात्रा भरलेली आहे। चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। ठीक आहे, बघू शकता इकडे पूर्ण कसं म्हणजे बांधून वगैरे सगळं तयार आहे, इथं देखरेख करण्यासाठी इथं कोणीतरी उभा राहील। हे इकडे एक मोठं झाड होतं, हे तोडलेलं आहे पूर्णपणे। ठीक आहे, इकडं साफसफाई वगैरे सगळी व्यवस्थित करून घेतलेली आहे, आणि इकडे जास्त पाठीमागच्या वर्षी तर पाणी नव्हतं, पण यावर्षी थोडं सोडलेलं आहे, लोकांना गंध उठके दिवशी ज्यावेळी पण लोकांचे गंध वगैरे असतात त्यांना म्हणजे पाण्याची सोय पाहिजे। हे समोर दिसते तुम्हाला आमच्या जतच्या यल्लमा देवीचं मंदिर। ठीक आहे, इथे हे पूर्ण इकडं नवीन बिल्डिंग बांधलेली आहे, आणि हे जे समोर दिसते तुम्हाला पूर्ण वडाची वगैरे झाडं आहे तिकडे। हा पण पूर्ण एरिया आहे ना इकडं पूर्ण भरलेला असतो। आता आपण इकडून जाणार आहे जे बाजारपेठ लाईन आहे ना, मी तिकडे तुम्हाला दाखवतो।
इकडे बघा दर्शनासाठी पूर्ण म्हणजे इकडे रांगेची वेगळी व्यवस्था केलेली आहे। जत पोलीस स्टेशनचे इथे आपल्याला पोलीस दिसतात, खूप चांगल्या पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे। हा जो एरिया आहे इकडे बाजारपेठेचा, इकडे आपण जाणार आहोत, तर चला इकडे या ठिकाणी आपण जाऊया। भेटतात इकडे सेकंड कॅमेरा चालू आहे, समीर इथे समोर उभा आहे, ठीक आहे। आता आपण इकडून आलेलो, हे पूर्ण मंदिराचा एरिया आहे, इकडे खूप गर्दी असते, ठीक आहे। पालखी वगैरे फिरते या रस्त्यावरून समोरच्या, इकडून बघा यात्रेसाठी दर्शनासाठी इकडून रांग लागते, इथून एंट्री आहे। आणि हे तिथून इकडे सगळे हे बाजारपेठ चालू होत आहेत, तर एक एक तुम्हाला इकडून बाजारपेठ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा एक मेन रोड आहे, ठीक आहे, हा डायरेक्ट जाऊन त्या रस्त्याला मिळतो, ठीक आहे। समोर अगोदर आम्ही लहान होतो ना, तर या साईडला पिक्चरच्या टाकीज वगैरे यायच्या, आता तर काही मूवीज वगैरे बघायचं काय म्हणजे हे राहिलेलं नाही, आता सगळं ऑनलाईन वगैरे सगळे तुम्हाला पिक्चर वगैरे बघायला भेटतात। तर आहे पहिला आपण पाळण्याची जी लाईन आहे तिकडे जाऊया, ठीक आहे। या हे जे समोर जे दिसते ना तुम्हाला इकडे, हे पाळण्याची लाईन आहे, आपण जाऊया आतमध्ये बघा हे कसं सेटअप चालू आहे। इकडे इकडे एक हे पूर्ण सेटअप झालेलं आहे डिस्को डान्स, हा एक पाळणा सध्या चालू आहे इकडे सेटअप, इकडं हे एक चालू आहे, कामगार लोक इकडं काम करत आहेत समोर इकडं। इकडे बघू शकता हे सगळं इकडे इकडं बुकिंग असतं, हे सर हे बुकिंग होतं, इकडे तिकीट काउंटर आहे, इकडून तिकीट घ्यायचं, इकडून आतमध्ये जायचं, इकडून हे पाळणे इकडे असतात। हा एक आहे दोन, इकडे एक तीन चालू आणि मोठे पाळणे आय थिंक इकडे होतील। हे बघा मोठे पाळण्याचं सेटअप इकडे चालू आहे, तर तुम्ही इकडं पूर्ण बघू शकताय अशा प्रकारे इकडं त्यांचे अरेंजमेंट वगैरे चालू असते। सगळेजण आपल्याला बघतायत, त्यांना काय वाटतंय नवीनच काहीतरी होते, ठीक आहे। इकडे आय थिंक इकडे ना पाण्यातले काहीतरी सेटअप चालू आहे, कारण हे जे कागद टाकते ना त्याच्यावरून मला एक अंदाज आलेला आहे, ठीक आहे। बोटिंगचं वगैरे काहीतरी इकडे होते, ठीक आहे। हे बघा अँगल वगैरे कसं म्हणजे लोकांचं इकडे सेटअप असते, हे बघा नट बोल्ट वगैरे इकडं जोडून कल पूरा हो जाएगा, ठीक है। मौत का कुआ इकडे तुम्हाला एक गाडी वगैरे दिसते मारुतीची, ह्या गाड्या वगैरे आतमध्ये गोल गोल फिरतात, टू व्हीलर तिकडे आहेत, त्यांचा खूप मोठा आवाज येतो ड्रुम 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 करून। तर हे ह्या वर्षी पण मला बघायचं आहे, तिकडे तर हे पूर्ण सेटअप झालेलं आहे, ओके। काय बोलणार आहे तुझं, काय रे बाळा कोण बोलणार आहे, तुझ्याकडे मोबाईल आहे का, आण देतो करून, तुला खूप आवड दिसते काय रे। बघा हा तू किती वेळेस, समोर उभा रे, समोर उभा येत, तू चॅनेलवर येणार 100%। तुझं नाव काय, नवना, तुला हा व्हिडिओ बघायचा आहे का आपल्या यात्रेचा आलेला, हे आमच्या मम्मीच्या चॅनेलवरती येईल, सुशीला बोरुटे। अरे इंटरनेट चालू नाही का तुझं, मोबाईल डेटा, मोबाईल डेटा, ओके। हे बघ गणेश बोरुटे ब्लॉग, तुला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे का, स्क्रीनशॉट रेल्वे सेटअप आहे, हे पाळण्याचं पूर्ण इकडे सेटअप झालेलं आहे, एवढ्या जवळून बघू शकता इथे किती मस्त हे सेटअप आहे। तर चला नेक्स्ट आता आपण जाणार आहे बाजारपेठ लाईनला, फिटिंग वगैरे बघू शकता तुम्ही इकडे। बघा कशा प्रकारे यांचं, बापरे एवढं टाईट फिटिंग चालू आहे बघा। तर ही पूर्ण जी लाईन आहे इकडे, हे पाळण्याची लाईन आहे,
खायला प्यायचे जे दुकान आहे ते पूर्ण सगळे ह्या ठिकाणी आहेत। हे आपण गल्ली गोळातून इकडून जातोय, तिकडे सगळे छोटे 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 दुकान आहेत। इकडे बघा राजा भाऊ भेळपाव भजी सेंटर, हॉटेल दीपक सांगोला, सांगोला सोलापूर कोल्हापूर इकडून सगळे माणसं येतात इकडे। हे बघा इकडं कपड्याची दुकानं वगैरे लागलेली आहे, तुम्ही बघू शकता। लोकांची इकडून एंट्री होतात, इकडून लोक येतात सरळ इकडे दर्शनाला जातात, दर्शन घेऊन नंतर मग इकडे सगळं शॉपिंग वगैरे मनोरंजन एन्जॉयमेंट सर्व काही। ठीक आहे, तर अशी ही आमची जतची यल्लमा देवीची यात्रा आहे। छोटे छोटे मुलं पण भेटलेले आपल्याला, यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे नाव काय आहे, म्हणजे एवढी अवेअरनेस आलेली आहे लहान मुलामध्ये पण। आय थिंक हे काहीतरी यूट्यूबवरतीच करत आहेत। बघा हे इकडं एक सेटअप चालू आहे, जतची स्पेशल ओलीभेळ, सांगलीची स्पेशल ओलीभेळ। सांगली जिल्ह्यामध्ये आमचा जत तालुका एकदम मोठा तालुका आहे, त्यामुळे खूप मोठी यात्रा भरते। सर्वात जास्त पसंती जे पण लोक यात्रेमध्ये येतात ना, सर्वात जास्त पसंती या गल्लीला आहे। ठीक आहे, कारण लोकांना खायप्यायची जेवढी काळजी नाही ना, तेवढी मनोरंजन एन्जॉयमेंट पाहिजे। कारण लोकांना इकडे येऊन डिस्को डान्समध्ये बसायचं आहे, मोठ्या मोठ्या पाळण्यामध्ये बसायचं आहे, एन्जॉयमेंट त्यांना करायला खूप आवडते। आम्ही पण लहान असताना आम्हाला पण इकडेच यायला जास्त आवडायचं। तर इकडून आता आपण असंच होऊन वरती जायचं आहे। तिकडे बघा हे नवीन एक हॉटेल झालेलं आहे, हॉटेल धनगरवाडा, आणि ह्या साईडला इकडे रवींद्र स्टोअर होतं, पण आता हे झालेलं आहे साईकृपा वस्त्रनिकेतन। तर हा मेन रोड आहे जत गिळूर रोड, आणि इकडे हे उजव्या साईडला इकडे हे पूर्ण या देवीची यात्रा भरते, आणि इकडे हे जनावरांचा बाजार असतो। ठीक आहे, हा जो पूर्ण मोकळा एरिया दिसतो ना, इकडे पूर्ण जनावरांचा बाजार असतो। आज उद्या सगळं पूर्ण म्हणजे दुकानं वगैरे येतील, मोठमोठे पाळणे वगैरे सगळे सेटअप होईल, आणि समोरपासून ही यात्रा तुम्हाला फुल्ल बघायला भेटेल, म्हणजे फुल्ल भरलेली बघायला भेटेल। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आमच्या यल्लमा देवी ते यात्रेचा व्हिडिओ। तर चला आता आपण घरी जाऊया, मम्मी बाजार करते, मम्मीला बाजारातून घेऊया, कारण रवींद्रमधून आपण बिल पेड केलं, मम्मीला बाजारामध्ये नेऊन सोडलं। हा जो रोड आहे ना खालून गेलेला, इकडून लोक पैदल जातात। इकडे पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम उजव्या साईडला, यात्रेकडून येताना प्रत्येक सिनेमा धोंडी चमचा एक प्रेम कथा, हा एरिया आहे दगडी पूल एरिया। तर आता आपण जत गावामध्ये एंट्री केलेली आहे। हे समोर जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, ही आमची जत नगर परिषद जत आहे, खूप जुनी बिल्डिंग आहे, नवीन बिल्डिंग होणार आहे। बघा स्थापना 8 जून 2012 जत नगर परिषद जत। तर हे गावातली बाजार लाईन आहे, आता आपण जस्ट यात्रेमधील बाजार लाईन हे सगळे बघून आलेलं आहे। समोर जे दिसतंय तुम्हाला ते हनुमान मंदिर आहे आमच्या जतचं। हा हनुमान मंदिर आहे, इथे बघू शकता, आणि हे मेन बाजारपेठ आहे मंगळवार पेठ अतनी साईडचे। हे बघा इकडे अय्यंगार बेकरी आहे, मोबाईल शॉपीज, हे पूर्ण बाजारपेठ आहे इकडे। मम्मी आमची बाजार करते इकडे, आता शोधावं लागेल कुठं आहे ॲक्च्युली मम्मी। हे बाळा फोन लावू मम्मीला। हे बघा मम्मी सापडलेली आहे आम्हाला, बाजार करते इथं। तर हे बघा हे सावंत गल्ली आहे। ठीक आहे, आणि आमच्या जत तालुक्याचे जे आमदार आहेत विक्रमसिंह सावंत, त्यांचे हे निवास आहे। तिकडे हे उमेश सावंतचं घर आहे, सावंत गल्ली आहे ही।
इकडे टायंगर बेकर्स आहे, इकडे टायगर कॉटन किंग रुची संगम, आणि हा जो रोड आहे हा जो मेन हायवे आहे जत विजापूर रोड, आत्ताच नवीन झालेला आहे. आहे निगडीत वापस तिकडे नेहमीला असा लागतो. समोर जे तुम्हाला लॉजिंग दिसते हॉटेल संस्कृती, राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय आहे. एवढं एकच चांगलं हॉटेल आहे आमच्या जतमध्ये. आहे सोलंकर चौक हॉटेल संस्कृती. हा रोड इकडे शेगावला जातो, शेगाव सांगोला रोड. इकडे डाव्या साईडला एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा.